वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारचा जो चक्राजाम आहे ते आमच्या भावना किती स्फोटत आहेत हे पोहोचवण्यासाठी संविधानिक पद्धतीने चक्राजाम आहे। हे शासनातड संबंधित विभागातड गृह सचिव असतील किंवा फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा यांच्याकडे शासन म्हणून जे आहेत त्यांच्याकडे पोहोचावे म्हणून आहेत। आणि याच्यामध्ये आज आम्ही शांततेमध्ये आहे, उद्या भविष्यात ह्या गोष्टींना तुम्ही जर असंच दाबत असेल, समाज भावना असंच दाबून ठेवत असतील, तर त्याचा आज ना उद्या मोठा स्फोट होऊ शकतोय। शेवटी एक नियम आहे, अनुभवांचा जसं नियम आहे, जेवढा दबाव जास्त तेवढा स्फोट मोठा। तुम्ही जेवढा दाबचान तेवढा स्फोट मोठा होणार आहे। भविष्यात तुम्हाला कुठं हिंडणं सुद्धा नातीनं होईन, मुंबईमध्ये सुद्धा विधानसभेत विधान भवनामध्ये सुद्धा बसणं तुमच्यासाठी अवघड होऊन जाईल। त्याच्याने तुम्ही समाज भावनाचा मान ठेवून SP जे दोषी तुषार दोषी जे आहेत, SP आणि संबंधित जे दोषी आदिवासी जे आहेत त्यांच्यावरती विनयभंगाच्या आधी गुन्हा नोंदवा। तुम्ही आमच्या बायकाच्या अंगावरती हात टाकल्यापर्यंत तुमची धाडत जात असेल, ते असे हे जर शिवशाही असं होती अशा माणसाची हात छाटण्याची सजा भेटत होती। त्याच्याने तुम्ही अशा माणसांना आधी सस्पेंड करून त्यांच्यावरती विनयभंगाची गुन्हे नोंदवा ही आमची मागणी आहे। तसंच आमची अजून एक मागणी आहे, 50% आत OBC मधनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं, त्याच्या 50% पुढं बिड SC म्हणजे काय नवीन सामाजिक SC BC काही नाही, OBC म्हणजे OBC। तुम्ही जर 30-32% समाजांना एवढं भीत असेल तर आमची संख्या 50% आहे। तुम्हाला संख्येमध्ये सांगायचं असेल तर संख्येमध्ये सांगतो, आमची संख्या 50% आहे। आणि 198 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्या एवढा मताधिक्य समाजाकडे आहे। त्याच्याने शिंदे, फडणवीस, अजितदादा यांनी ही गोष्टी आठवणी ठेवाव्यात। आणि जे फडणवीस साहेबांना जे तानातून छोट्या माहिती देत असतील किंवा एकनाथ शिंदे साहेबांना जे छोटं नाट्य सांगत असतील त्यांनी अशा भामट्या माणसापासून सावध व्हावं। आणि जे समाजाचे चमचे म्हणून तिथं जाऊन भेटत असतील त्या चमच्यांनाही सावध व्हावं ही आमची भूमिका आहे। आज छावा संघटनेच्या वतीनं जे सोलापूर विजापूर मार्गावर हायवेवर 13 मैल इथे रास्ता रोको करण्यात आला होता, त्या रास्ता रोकला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मी जाहीर पाठिंबा जाहीर करतोय। जे काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-4 दिवसाखाली उद्भवली ती दुर्दैवी परिस्थिती होती। ह्या सरकारमध्ये बसलेल्या तिघांनी बोरा मत देखो, बोरा मत सोचो, बोरा मत सोनं म्हणणाऱ्या तिघांनी पण ना त्या राजीनामा त्यांनी द्यावा। तुम्ही गांधीजीचे 3 माकडे म्हणून जर तुम्ही बसला असा सरकारमध्ये तर गांधीजीच्या विचारात तुम्ही अवलंब करा। तुम्ही त्रिशूळ सरकार म्हणून लोकांना तुम्ही सांगताय, ते त्रिशूळ मराठ्याला तुम्ही खपासण्यासाठी त्रिशूळ तुम्ही आणला होता का? लक्षात घ्या, आमच्याकडे आजही तलवारी बाळगतो, फक्त आमची पोरं पेनाने आणि वहिनी लढतात म्हणून आम्ही शांत बसलोय। ह्या तिघांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा। जरांगे पाटलाची जी मागणी आहे त्यांना जे 1-1.5 महिने 3 महिने जरा त्यांना जे खेळवत ठेवलं त्यांच्या मागणीची पूर्तता तात्काळ व्हावी। आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मिळावं। आणि ह्या तिघांनीही प्रथमतः स्वतः राजीनामा द्यावा आणि त्यानंतर दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर तिथल्या प्रशासनावर कारवाई करावी ह्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला होता। इथून पुढं आंदोलन तीव्र होईल, इथून पुढे मराठा समाजाच्या भावना अजून तीव्र प्रकारे समोर येतील, तेव्हा आत्ताच गरज आहे, आत्ताच वेळ आहे, आपण सावध व्हा, शासनाने सावध होऊन निर्णय घ्यावा एवढीच माफक अपेक्षा। ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर, संपर्क 84 46 63 63 99।